पंकजा मुंडेंचं अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये जंगी असं स्वागत करण्यात येत आहे. पंकजा मुंडेंचं नगरमधल्या पाथर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ देऊन, पुष्पहार देऊन त्याचं स्वागत केलं जात आहे. फुलांची उधळण केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय, थेट दृश्य आहेत. पंकजा मुंडेंचं पाथर्डीमध्ये जंगी स्वागत केलं जात आहे. जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी केली जाते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते तिथे जमा झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी तत्पर आहेत. ते याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उमर यांच्याकडून. उमर, पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत होत आहे, ती दृश्य आपण थेट पाहतोय. सध्याची कसं तिकडचं वातावरण? नक्कीच, पंकजा मुंडे हे पुण्यावरून बीडच्या दौऱ्यावर होते. ते आज पंकजा मुंडे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांची रॅली काढण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांचे लोकसभेला ज्या तर ते उमेदवारी मिळावी अशी काहीशी कार्यकर्त्यांची भावना होती आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आज पाथर्डी या शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. त्यांची रॅली काढण्यात आली आहे. पुष्पवृष्टी त्यांच्यावरती करण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्यातील मोठा देवी येथे देखील पंकजा मुंडे हे देवीचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर ते पुढे बीडकडे मार्गस्थ होणार आहे. पण कुठेतरी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसत आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर चक्क कार्यकर्त्यांनी, नेवासा येथील कार्यकर्त्यांनी 5 लाखाचा धनादेश देखील पंकजा मुंडे यांना प्रचारार्थ त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. तर त्यामुळे एकंदरीत लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे हे दौऱ्यावर आहेत. आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत आणि अहमदनगर दौऱ्यावरती पाथर्डी तालुक्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यांची रॅली काढण्यात आली.